हेलो फ्रेंड्स, माय सेल्फ सुषमा महाले। टुडे वी आर गोइंग टू लर्न चैप्टर नंबर 12, फोटोसिंथेसिस। मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओजमध्ये चैप्टर नंबर 12 चे काही पार्ट्स किंवा काही टॉपिक्स ऑलरेडी शिकवलेले आहेत, ज्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ फोटोसिंथेसिस, डेफिनेशन ऑफ फोटोसिंथेसिस, रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण घेतली होती। त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट या डायग्रॅमसहित त्याचा पूर्ण स्टडी आपण केला होता। आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हेही सांगितलं होतं की आत्तापर्यंत आपण जितके काही टॉपिक्स लर्न केलेले आहेत किंवा शिकलेले आहोत, ते सगळे एकदा तुम्ही रिकॉल करा, स्वतः एकदा वाचा, जेणेकरून आपण आज जो टॉपिक शिकणार आहोत तो टॉपिक समजायला आपल्याला सोपा जाणार आहे। जसं नेचर ऑफ लाईट आपण पाहिलं, त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम कशा प्रकारे तयार होतात, त्यामध्ये जे वेव्हगियर असतं ते म्हणजे नेमकं काय असतं याचं रिकॉल झालं। त्यानंतर व्हिजिबल लाईट कुठले असतात, वेवलेंथ ऑफ अल्ट्राव्हायोलेट अँड इन्फ्रारेड, हे वेवलेंथ ऑफ लाईट ज्या व्हिजिबल लाईट असतात ज्याच्यामध्ये प्लांट जास्तीत जास्त प्रमाणात लाईट गेन करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यासाठीच ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ॲक्शन स्पेक्ट्रम याविषयीची माहिती आपल्याला दिली गेलेली आहे। त्यानंतर मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिसमध्ये आपल्याला हील रिॲक्शन म्हणजे काय, हे हील नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी आपल्याला प्रूव्ह करून सांगितलेलं आहे, आणि त्या हील रिॲक्शनलाच लाईट रिॲक्शन असं म्हणतात। तर हे लाईट रिॲक्शन का म्हटलं जातं आहे, तर या रिॲक्शनमध्ये जी प्रोसेस होत असते त्या प्रोसेसला फर्स्ट रिॲक्शन रिक्वायर्स लाईट अँड इज कॉल्ड लाईट ऑर हील रिॲक्शन। या प्रोसेससाठी लाईट हे गरजेचं असतं, सनलाईट त्यावेळी असायलाच हवं, तेव्हाच हे फोटोसिंथेसिस रिॲक्शन जी होत असते ती सगळ्यात आधी फोटोसिंथेसिसची पहिली स्टेप जी असते ती लाईट रिॲक्शनमध्ये होत असते, आणि त्यानंतरची जी डार्क रिॲक्शन असते त्यामध्ये लाईटाची गरज नसते, पण लाईट असला किंवा नसला तरीही, लाईट म्हणजे सनलाईट, तरीही यामध्ये होणारी प्रोसेस ही चालू, रिॲक्शन ही चालू राहत असते। का? तर ऑलरेडी लाईट किंवा हील रिॲक्शनमध्ये जे लाईटापासून तयार होणारे जे प्रॉडक्ट असतात, क्लोरोफिल पिगमेंट च्या मदतीने बनवले गेलेले ATP आणि NADPH हे प्रॉडक्ट ऑलरेडी तयार झालेले असतात, आणि यांच्या मदतीनेच डार्क रिॲक्शनमध्ये CO2 कॅरी करून पुढची प्रोसेस बनवली जाते, आणि त्याच्यातूनच ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट फॉर्म केला जात असतो। आणि कार्बोहायड्रेट म्हणजेच काय असतं, तर ते प्लांटचं फूड असतं। तर हील रिॲक्शन म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला, डार्क रिॲक्शन म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी आपल्याला हील रिॲक्शन समजून घेणं गरजेचं होतं, आणि हील रिॲक्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण शिकलेलो आहोत, ज्यामध्ये फोटोसिस्टीम 1 अँड फोटोसिस्टीम 2 या दोन रिॲक्शन्स आपल्याला, या दोन प्रोसेस आपल्याला पाहायला मिळाल्या। फोटोसिस्टीम 2 ही पिगमेंट 680 या वेवलेंथवर होत असते, ज्या त्या वेवलेंथवर ते क्लोरोफिल पिगमेंट हे लाईट गेन करत असतात जास्त प्रमाणात, आणि त्यापासून फोटोसिस्टीम 2 ATP सिंथेसाइज केला जात असतो। आणि फोटोसिस्टीम 1 ATP सिंथेसाइज केल्यानंतर फोटोसिस्टीम 1 पिगमेंट 700 या वेवलेंथ लेवलवर एनर्जी तयार करायचं काम करतं, आणि त्याच्यातूनच ते NADPH फॉर्म करत असतं। मग हे जे NADPH असतं हे हायड्रोजन अटॅच टू NADPH इज यूज्ड फॉर रिडक्शन ऑफ CO2 इन डार्क रिॲक्शन। हेच NADPH परत पुढे डार्क रिॲक्शनमध्ये यूज केलं जात असतं, म्हणून त्याला
पहिले ते तयार कशा प्रकारे होतं हील किंवा लाईट रिॲक्शनमध्ये हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्या ज्यावेळी CO2 डार्क रिॲक्शनमध्ये यूज केला जात असतो रिडक्शनच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा त्या CO2ला रिड्युसिंग पॉवर ऑफ द सेल असं म्हटलं जात असतं. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण अभ्यासला होता फोटोफॉस्फोरिलेशन. फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ ATP इन द क्लोरोप्लास्ट इन प्रेझेन्स ऑफ लाईट. म्हणजे क्लोरोप्लास्टमध्ये ATPचं फॉर्मेशन होतं लाईटच्या प्रेझेन्समध्ये, त्याला फोटोफॉस्फोरिलेशन असं म्हटलं जात असतं. त्यामध्ये दोन प्रकारचं टाईप्सचं फोटोफॉस्फोरिलेशन होत असतं, ज्यामध्ये सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, जे फोटोसिस्टीम 1 मध्ये जी रिॲक्शन घडत असते, तयार होत असते, ज्याच्याद्वारे ATP सिंथेसाइज होत असतो, ते म्हणजे सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन धरलं जातं, ज्यामध्ये फोटोसिस्टीम 1 मधून जो इलेक्ट्रॉन तयार झालेला असतो तो परत फिरून सायकलच्या रूपाने ज्या ठिकाणी तो आधी तयार झालेला असतो त्या प्लेसवर परत येऊन मिळत असतो, म्हणून ती सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन असते. आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये फोटोसिस्टीम 2 आणि फोटोसिस्टीम 1 दोघंही यूज केले जात असतात, आणि त्यामध्ये जो काही इलेक्ट्रॉन्स तयार होतात ग्राउंड स्टेटवर, ते एक्सायटेड स्टेटवर जाऊन नंतर पुढे PS सिस्टीममध्ये तयार झालेले इलेक्ट्रॉन पुढे PS1मध्ये जातात, आणि त्यानंतर NADPH जे असतं रिड्युसिंग एजंट, त्याच्याद्वारे ते परत पुढे जाऊन डार्क रिॲक्शनमध्ये पार्ट घेत असतात. अशा प्रकारे आपण हील रिॲक्शन म्हणजेच लाईट रिॲक्शन ही कशी डार्क रिॲक्शनशी रिलेटेड आहे हे आपल्याला अभ्यासायचं होतं, म्हणून आधी हील रिॲक्शनचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण डार्क रिॲक्शन म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. तर डार्क रिॲक्शनलाच C3 पाथवे रिॲक्शन किंवा केल्विन रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर आधी आपण हे 3 नावं का दिले गेले या रिॲक्शनला याचा विषयी बघू. डार्क रिॲक्शन हे नाव जे आहे हे नाव 3 नावांनी आपण ओळखत असतो, ते म्हणजे डार्क रिॲक्शन, त्यानंतर केल्विन सायकल, आणि त्यानंतर C3 सायकल. तर डार्क रिॲक्शन हे नाव केल्विन सायकलने का ओळखलं जातं, तर माल्विन केल्विन नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी सगळ्यात आधी आपल्याला CO2च्या मदतीने प्लांट कशा प्रकारे कार्बोहायड्रेट्स किंवा त्यांचं ओन फूड मटेरियल बनवतात ही पूर्ण प्रोसेस माल्विन केल्विन आणि त्यांच्या कोवर्कर्सने मिळून आपल्याला दिली. आणि त्यांच्या स्मरणार्थ हे नाव डार्क रिॲक्शनला दिलं गेलं केल्विन सायकल. केल्विन यांना 1961 नोबेल प्राईजसुद्धा मिळालेलं, या वर्कमुळे नोबेल प्राईज मिळालेलं आहे. त्यानंतर दुसरं नाव दिलं गेलं आहे C3 सायकल. तर ही जी रिॲक्शन असते किंवा ही प्रोसेस जी चालत असते यामध्ये सगळ्यात स्टेबल कंपाऊंड जो मिळत असतो पहिला जो स्टेबल कंपाऊंड मिळत असतो तो 3 कार्बननी बनलेला असतो. 3 कार्बन मॉलिक्युलने बनलेला पहिला स्टेबल कंपाऊंड यामध्ये मिळत असतो, तयार होत असतो, म्हणून याला C3 सायकल म्हटलं गेलेलं आहे. फर्स्ट स्टेबल कंपाऊंड ऑफ सायकल इज 3 कार्बन. त्यानंतर डार्क सायकल असं पण त्याला म्हटलं जातं. तर ही सायकल ज्याप्रमाणे लाईट रिॲक्शन जी आहे ती स्ट्रोमाच्या आउटर साईडला होत असते, आउटर मेम्ब्रेन जे असतं त्या बाजूला फोटोसिस्टीम 1 अँड फोटोसिस्टीम 2 ही रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळत असते.
त्यानंतर जी पुढची म्हणजे सगळं मटेरियल तयार होतं ते लाईट रिॲक्शनमध्ये, म्हणजेच ATP सिंथेसाइज होतो, NADP सिंथेसाइज होतो आणि त्याच्या मदतीने पुढे कार्बोहायड्रेट बनवण्याचं काम डार्क रिॲक्शनमध्ये केलं जात असतं. आणि ही रिॲक्शन, ही प्रोसेस स्ट्रोमाच्या, क्लोरोप्लास्टचा जो स्ट्रोमा असतो त्याच्या आतल्या भागात चालत असते, म्हणून याला डार्क सायकल म्हटलं गेलं आहे. डार्क सायकल टेक्स प्लेस इन स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. अशा प्रकारे या रिॲक्शनला तीन प्रकारांनी का ओळखलं जातं, तर एक म्हणजे त्या सायंटिस्टच्या नावाने, दुसरं म्हणजे थ्री कार्बन कंपाऊंड फर्स्ट स्टेबल कंपाऊंड म्हणून तयार होत असतो, आणि दुसरं म्हणजे स्ट्रोमामध्ये ही प्रोसेस कंप्लीट होत असते. बघा स्टुडंट्स, टेक्स्टबुकच्या पेज नंबर 144 वर तुम्हाला केल्विन सायकल ड्रॉ करून पूर्णपणे दाखवलेली आहे. तर केल्विन सायकल म्हणजे नेमकं काय आणि तिचं ही जी डायग्राम तुम्ही पाहिली, तर लवकर आपल्याला समजणार नाही की याच्यात नेमकं काय दिलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण ही सायकल स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. म्हणजे सगळ्यात आधी यामध्ये कुठल्या तीन स्टेप्स असतात ते आपण सगळ्यात आधी बघू. यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी इथं ट्रायंगल फॉर्म झालेला दिसतो आहे. हा जो ट्रायंगल फॉर्म झालेला आहे यामध्ये आपल्याला तीन स्टेप्सची नावं दिलेली दिसत आहेत. एक म्हणजे कार्बोक्सिलेशन, दुसरं आहे रिडक्शन आणि तिसरं आहे रीजनरेशन. बघा परत एकदा, पहिली स्टेप आहे कार्बोक्सिलेशन, दुसरी स्टेप आहे रिडक्शन अँड थर्ड स्टेप इज रीजनरेशन. अशा प्रकारे आपल्याला तीन स्टेप्स यामध्ये शिकायच्या आहेत. सगळ्यात आधी आर यू बी पी, त्यानंतर रुबिस्को, हे जे नावं आपल्याला दिले गेलेले आहेत हे नेमके नावं काय, किंवा कार्बोक्सिलेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, रीजनरेशन म्हणजे काय, हे बेसिक नॉलेज आपण बघू. त्यानंतर आपण पुढची स्टेप फॉलो करू. स्टेप बाय स्टेप ज्यावेळी आपण ही रिॲक्शन बघत जाणार तर आपल्याला हळूहळू ही सायकल कम्प्लीटली समजेल. अन्यथा एकदम आपण जर ही समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यातून आपल्याला काहीही समजणार नाही. जसं आता तुम्ही जर नीट बघितलं किंवा त्याविषयीची जी इन्फॉर्मेशन आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन केवळ वाचली तरीसुद्धा आपल्याला लवकर ते लक्षात येणार नाही की नेमकी डार्क रिॲक्शनमध्ये कुठली प्रोसेस घडत असते किंवा कशाप्रकारे ही प्रोसेस तयार होत असते. म्हणून आपण ज्यावेळी ही डायग्रॅम स्टेप बाय स्टेप शिकत जाणार आपल्याला डार्क रिॲक्शन म्हणजे नेमकं काय आणि कार्बोहायड्रेट कशाप्रकारे तयार होतात हे अगदी सिंपल पद्धतीने लक्षात येईल. तर तुम्ही सगळ्यात आधी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की केल्विन रिॲक्शनमध्ये तीन स्टेप्स असतात. त्या तीन स्टेप्स म्हणजे पहिली स्टेप असते कार्बोक्सिलेशनची, दुसरी असते रिडक्शन आणि तिसरी असते रीजनरेशन. तर आपण सगळ्यात आधी या सायकलमध्ये ज्या तीन स्टेप्स वापरल्या जातात त्या तीन स्टेप्स कशाप्रकारे वापरल्या जातात आणि त्यामध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट यूज केले जातात किंवा मॉलिक्युल्स यूज केले जातात ते सिंपल पद्धतीने आधी बघू आपण. सगळ्यात आधी तुम्हाला इथं RUBBI नावाचं जे स्पेलिंग दिसतं आहे त्याला आपण रुबी म्हणूया. त्यानंतर PGL आणि तिसरं आहे 3-punch. PGL म्हणजे
आपण त्याला शॉर्टमध्ये पागल म्हणू, आणि याला बोलताना आपण काय बोलणार, थ्री पंच। आता नेमकं रूबी म्हणजे काय, पागल म्हणजे काय, आणि थ्री पंच म्हणजे काय हे बघायचं असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला ते डिटेलमध्ये दिलेलं आहे। रूबी, आर यू बी आय, रूबी हे शुगरचंच हाय कार्बन असलेलं प्रॉडक्ट असतं, त्याला रायब्युलोज 1,5 बाय फॉस्फेट असं म्हटलं जातं। आता रायब्युलोज 1,5 बाय फॉस्फेट एवढं मोठं नाव तुम्ही वाचण्यापेक्षा त्याला शॉर्टमध्ये काय म्हटलं गेलं आहे, आर यू बी आय, आर यू बी आय किंवा आर यू बी पी। तर आर यू बी आय किंवा आर यू बी पीचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात घ्या, रायब्युलोज 1,5 बाय फॉस्फेट। हे 1,5 मीन्स 5 कार्बनपासून बनलेलं प्रॉडक्ट असतं, आणि ते जे प्रॉडक्ट असतं त्या 5 कार्बनपासून बनलेल्या प्रॉडक्टपासून आपल्याला पुढे 6 कार्बन असलेलं कार्बोहायड्रेट तयार होताना बघायचं आहे। मग ते 6 कार्बन असलेलं कार्बोहायड्रेट कशा प्रकारे तयार होत असेल, तर सगळ्यात आधी यामध्ये रायब्युलोज बाय फॉस्फेट जे वापरलं जात असतं त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स होत असतो। तर कार्बन डायऑक्साईड पुढच्या स्टेपमध्ये कशा प्रकारे येतो ते आपण बघू, पण त्याच्या आधी पी जी एलचा पण लॉंग फॉर्म आपण बघू। पी जी एल म्हणजे काय, तर पी जी एल म्हणजे फॉस्फोग्लिसरेट। पी जी एल म्हणजे काय, तर फॉस्फोग्लिसरेट जो रिडक्शन स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो। आणि तिसरा आहे थ्री पंच, त्या थ्री पंचचाच लॉंग फॉर्म आहे, थ्री म्हणजे ट्रायोज, ट्रायोज पंच म्हणजे फॉस्फेट, पी यू एन सी एचचं फॉस्फेट असा लॉंग फॉर्म आहे ज्याच्यापासून सुक्रोज तयार होत असतो, म्हणजेच काय शुगर तयार होत असते। तर या 3 रिॲक्शन आणि 3 सबस्टन्स तुम्ही लक्षात ठेवलेले आहेत, त्याच्याच आधारावर आपण एक स्टोरी लक्षात ठेवूया। ती स्टोरी आपल्याला ह्या सायकलमध्ये फक्त इमॅजिनरी स्टोरी म्हणून यूज करायची आहे, ॲज अ ट्रिक म्हणून यूज करायची आहे, ज्यामध्ये रुबी नावाची एक मुलगी आहे असं आपण इमॅजिन करूया। आणि रुबीने कार्बोक्सिलेशन केलं, म्हणजेच काय सी ओ टू जे असतं तो खाल्ला, तिने गिळला, ती तो सी ओ टू गिळल्यामुळे तिच्या बॉडीमध्ये तो सी ओ टू गेला, सी ओ टू गेल्यामुळे ती पी जी एल म्हणजे पागल झाली, आणि त्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांनी तिला 3 पंच दिले, 3 पंच दिले म्हणजेच काय, तो सी ओ टू त्यामधून रिडक्ट केला गेला, बाहेर काढला गेला, आणि तो सी ओ टू जेव्हा रिडक्ट केला तेव्हा त्याच्यातून सुक्रोज फॉर्म झाला, आणि त्यानंतर तिच्या बॉडीमधून सी ओ टू निघून गेल्यामुळे आणि सुक्रोज फॉर्म झाल्यामुळे ती परत जशीच्या तशी रुबी आपल्याला पाहायला मिळाली। अशा प्रकारची स्टोरी जरी आपण लक्षात ठेवली तरी आपल्याला ती सायकल लक्षात येते की रुबी कार्बोक्सिलेशन रिॲक्शन होते म्हणजे सी ओ टू गिळते, त्यानंतर ती पागल होते म्हणजे पी जी एलपर्यंतची सेकंड स्टेप आपल्या लक्षात येते, पी जी एल डॉक्टरांकडे जाते म्हणजेच काय, तर थ्री पंच, थ्री फॉस्फेट तयार होतं, त्याच्यातून परत रिडक्शन म्हणजे सी ओ टू काढला जातो बाहेर, परत रिडक्शन होतं, आणि रिडक्शन केल्यामुळे तिच्या बॉडीमधून सुक्रोज बाहेर पडतं, त्याचप्रमाणे ती जशीच्या तशी पूर्वीसारखी तयार होते म्हणजे रिजनरेट होते। अशा प्रकारे कार्बोक्सिलेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन या 3 स्टेप्स आपल्या लक्षात राहतील, आणि रुबी पागल होऊन डॉक्टरांकडे गेली आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिला 3 पंच दिले।
अशा प्रकारची स्टोरी जर आपण लक्षात ठेवली तर ह्या तीन स्टेप्स आपल्याला इझिली लक्षात राहणार आहेत. आणि ही सोपी ट्रिक असल्यामुळे केल्विन सायकल हार्ड न करता या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण ती लक्षात ठेवणार आहोत. आता पेज नंबर 144 जो आहे तो तुम्ही पण ओपन करा टेक्स्टबुकमध्ये. त्यामध्ये आपल्याला ट्रायंगल आणि सर्कल या प्रकारचा ट्रायंगल आणि सर्कल पाहायला मिळतं आहे. तर हा ट्रायंगल म्हणजे काय हे आता आपण आत्ताच लक्षात घेतलं होतं, ज्यामध्ये तीन रिॲक्शन्स फॉर्म होताना आपल्याला दिसत आहे आणि त्या आपण लक्षात पण ठेवल्या. ते म्हणजे पहिली रिॲक्शन होती कार्बोक्सिलेशन, दुसरी रिडक्शन आणि तिसरी रिजनरेशन. या तीन रिॲक्शन या सर्कलमध्ये फॉर्म होणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. या तीन रिॲक्शनच्या बेसवरच ही सायकल चालत असते. तर सगळ्यात आधी आपलं प्रॉडक्ट होतं की रुबी नावाचं. तर रुबी नावाचं जे प्रॉडक्ट होतं ते म्हणजे रायबुलोज बायफॉस्फेट, जे 5 कार्बनने बनलेलं आहे. त्यानंतर प्लांटमध्ये CO2 घेतला जात असतो, गेन केला जात असतो. वरून आलेला ॲरो तुम्हाला इथं दिसतो आहे. तर CO2चा जो 6 कार्बन असलेला 1 कार्बन जो आहे तो 1 कार्बन या 5 कार्बनमध्ये ॲड केला जातो. आणि हा 1 कार्बन ॲड झाल्यामुळे एक अनस्टेबल कंपाऊंड तिथं फॉर्म होत असतो. आणि हा अनस्टेबल कंपाऊंड जो फॉर्म होतो तो कुठल्या रिॲक्शनमुळे, कार्बोक्झिलेशनमुळे. म्हणजेच काय, रुबीमध्ये कार्बन डायऑक्साईड ॲड केल्यामुळे कार्बोक्झिलेशन ही रिॲक्शन त्या ठिकाणी होते. आणि ती रिॲक्शन कोण करून आणतं, घडवून आणतं, तर ती म्हणजे रुबिस्को नावाचा जो एन्झाईम त्यामध्ये प्रेझेंट असतो तो रुबिस्को नावाचा एन्झाईम कार्बोक्झिलेशन ही रिॲक्शन होण्यासाठी मदत करत असतो. मग या रुबीपासून 6 कार्बन असलेला अनस्टेबल कंपाऊंड पहिले मिळालेला आहे आणि मग तो आपल्याला प्लांट काय करत असतो, स्टेबल कंपाऊंड म्हणून फॉर्म करत असतो. तर तो हे 6 कार्बन असतात त्यांचं डिवायडेशन करतो. म्हणजेच काय, 3 कार्बन वेगळे एका मॉलिक्युलमध्ये घेतो आणि 3 कार्बन दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये. अशा प्रकारचे 2 मॉलिक्युल इथं तो फॉर्म करत असतो, 3-3 कार्बन मिळून. 3 कार्बनचा एक आणि 3 कार्बनचा दुसरा, अशा प्रकारे 2 मॉलिक्युल्स तिथं तो प्रॉडक्ट फॉर्म करत असतो. याचाच अर्थ काय, 3 कार्बन असलेला स्टेबल प्रॉडक्ट या ठिकाणी मिळत असतो. सगळ्यात पहिला प्रॉडक्ट या ठिकाणी कोणता मिळाला आहे, 3 कार्बन असलेला प्रॉडक्ट या ठिकाणी मिळाला आहे. म्हणून याला C3 पाथवे सायकल असं म्हटलं गेलेलं आहे. C3 किंवा 3-फॉस्फोग्लिसरेटलाच आपण शॉर्टमध्ये नाव दिलं होतं PGL. काय नाव दिलं होतं, PGL किंवा पागल असं आपण म्हटलं होतं. तर आपली स्टोरी पहिले ही रुबीपासून तर पागलपर्यंतची स्टोरी तुमच्या लक्षात आली. त्यामध्ये रुबीने कार्बन डायऑक्साईड घेतला, ती पागल झाली, याचाच अर्थ कार्बोक्झिलेशन ही प्रोसेस त्यामध्ये झाली. इथपर्यंतची पहिली स्टेप तुम्हाला लक्षात आली. त्यानंतरची दुसरी स्टेप म्हणजे हे जे 3-फॉस्फोग्लिसरेट आहे, हा जो स्टेबल कंपाऊंड मिळालेला असतो, या स्टेबल कंपाऊंडपासून पुढे 1,3-डायफॉस्फोग्लिसरेटमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. म्हणजेच काय, 1 मॉलिक्यूल त्याच्यातून परत कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजेच जे ATP असतं, ATP यामध्ये युटिलाइज होत असतं आणि त्याच्यापासून ADP फॉर्म होत असतं. बघा, ॲरोच्या ह्याच्यात तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी शो केलेली आहे. ATP जे आहे ते ADPमध्ये रूपांतरित झालेलं दिसतं आहे. त्यानंतर 3-फॉस्फोग्लिसरेट जो आहे तो 1,3-डायफॉस्फोग्लिसरेटमध्ये ट्रान्सफर झालेला आहे. नंतर 1,3
डाय फॉस्फोग्लिसरेट हा थ्री फॉस्फोग्लिसरलडिहाइड ज्याला आपण थ्री पंच असं नाव दिलेलं आहे. या थ्री फॉस्फोग्लिसरलडिहाइडमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि ते रूपांतर होत असताना एन ए डी पी एच सुद्धा परत एन ए डी पीमध्ये युटिलाइज झाला आहे. म्हणजे एन ए डी पी एचसुद्धा युटिलाइज झाला आहे आणि ए टी पीसुद्धा यामध्ये युटिलाइज झालेला आहे. म्हणजे रिडक्शन प्रोसेसमध्ये ए टी पी आणि एन ए डी पी एच युटिलाइज होत असतात. एनर्जी युटिलाइज केली जात असते, यामध्ये एनर्जी वापरली जात असते. म्हणजेच थ्री पी जी एलपासून थ्री पंच तयार व्हायला रिडक्शन ही प्रोसेस केली जात असते. रिडक्शन म्हणजे याच्यातून रिड्यूस होत असतात काही मॉलिक्युल्स आणि ते मॉलिक्युल्स रिड्यूस होतात आणि थ्री फॉस्फोग्लिसरलडिहाइड हा प्रॉडक्ट तिथं फॉर्म होत असतो आणि हा या प्रॉडक्टपासून तिथं बघा हे ॲरो तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. हे ॲरो जे दाखवलेले आहेत तिथं नावं तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहेत. पहिलं नाव आहे डी हायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट तिथं तयार झालेलं आहे. त्यानंतर फ्रुक्टोज या ठिकाणी तयार झालेलं आहे. फ्रुक्टोज काय आहे तर शुगर. त्या ठिकाणी परत ए डी पी चा वापर करून ए टी पी सिंथेसाइज केलं गेलेलं आहे. परत फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट तयार झालं आहे. परत ए डी पीचा वापर करून ए टी पी तयार झालं आहे. म्हणजे ही कुठली प्रोसेस आहे, ग्लुकोज सिंथेसाइज करण्याची प्रोसेस आहे आणि यामध्ये आपल्याला लास्टला ग्लुकोज मिळालेला आहे. तर हा ग्लुकोज जो मिळालेला आहे, या ग्लुकोज म्हणजे सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स आहे. आपल्याला इथपर्यंत पोचण्यासाठी आधी ही सायकल कंप्लीट करावी लागणार आहे. आपण आधीच आत्ता अर्ध्याच सायकलपर्यंत पोचलेलो आहोत, ज्यामध्ये सुक्रोज फॉर्म झालेला आहे. फक्त सुक्रोज फॉर्म झालेला आहे. सुक्रोज म्हणजे वन कार्बन मॉलिक्यूल असलेला हा सुक्रोज इथं फॉर्म झालेला आहे आणि आपल्याला सिक्स कार्बन हवेत. म्हणून पुढे जाऊन हीच सायकल झायल्युलोज, त्यानंतर इरिथ्रोज, त्यानंतर सिडोहेप्टिलोज, रायबोज फाय फॉस्फेट अँड परत रुबीमध्ये रूपांतरित होणार आहे. म्हणजे रायबुलस बायफॉस्फेटमध्ये ते परत जसेच्या तसं तयार होणार आहे. आणि हे सगळे पूर्ण तयार होण्याच्या प्रोसेसला किंवा रिॲक्शनला नाव दिलं गेलं आहे रीजनरेशन. काय नाव दिलं गेलं आहे? रीजनरेशन. बघा पहिली स्टेप अजूनही लक्षात आलेलं नसेल तुमच्या, मी परत एकदा तुम्हाला आता स्टोरीच्या रूपात एकदा कंपेअर करून सांगते. रुबी नावाची मुलगी होती, तिने सी ओ टू खाल्ला म्हणजे तिथं काय झालं, कार्बोक्झिलेशन झालं, तिच्या बॉडीमध्ये सी ओ टू गेला, त्यामुळे तिथं थ्री फॉस्फोग्लिसरेट तयार झाला. म्हणजेच काय झालं, ती पागल झाली, पी जी एल पागल झाली. आणि मग त्या ती डॉक्टरांकडे गेली. मग डॉक्टरांनी तिला काय दिलं तिथं ट्रीटमेंट? थ्री पंच दिले. याचाच अर्थ काय तर थ्री फॉस्फोग्लिसरलडिहाइड तिथं तयार झालं. थ्री फॉस्फोग्लिसराइड ज्यावेळी तिथं तयार झालं त्यावेळी सुक्रोज फॉर्म झालं. सुक्रोज तिथं मिळालं वन कार्बन असलेलं. आणि ही जी प्रोसेस झाली डॉक्टरांकडे जाण्याची, याला रिडक्शन म्हटलं गेलं. बॉडीतून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायचा होता डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊन, म्हणून त्याला रिडक्शन प्रोसेस म्हटली गेली. मग त्याच्यानंतर ते रुबी दुरुस्त झाली. ती दुरुस्त झाली म्हणजेच काय, रीजनरेट झाली. आणि परत रीजनरेशन या प्रोसेसद्वारे ती रुबी या फॉर्ममध्ये आपल्याला परत पाहायला मिळाली. परत ही सायकल जशीच्या तशी अजून परत चालू होणार. परत अजून ती
पागल होणार, परत रुबीच्या फॉर्ममध्ये येणार। अशा प्रकारे ह्या 6 वेळा आपल्याला सायकल तयार कराव्या लागतील, तेव्हा आपल्याला एका सायकलमध्ये एक कार्बन तयार होत असतो। तर अशा 6 वेळा सायकल तयार केल्या तर 6 कार्बन तयार होतात। आणि ह्या सायकल तयार होण्याची एक ही पूर्ण एक सायकल ज्यावेळी तयार होत असते, रुबीपासून परत रुबी बनण्याची जी सायकल असते, या सायकल तयार व्हायला, ही सायकल तयार व्हायला 15 सेकंड लागत असतात। किती? 15 सेकंड लागत असतात। मग याचाच अर्थ आपल्याला अजून 6 वेळा ही सायकल तयार करायची असते। याचाच अर्थ पूर्ण ग्लुकोज फॉर्म होण्यासाठी 90 सेकंड त्यासाठी लागतात। प्लांटला किती सेकंड लागतात ग्लुकोज फॉर्म करायला? मग 90 सेकंड त्या ठिकाणी लागत असतात। आता मी जी तुम्हाला स्टोरीच्या रूपाने डार्क रिएक्शन सायकल डायग्रामद्वारे शो केली होती, तीच आपण टेक्स्टबुकमध्ये त्यांनी पेज नंबर 143 ॲज अ बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये आपल्याला दिलेली आहे, ती आता बघूया। फक्त ती तुम्हाला स्टोरीच्या रूपात किंवा ट्रिक म्हणून मी जी समजवली ती तुम्हाला लक्षात राहावी, ड्रॉ करता यावी म्हणून ती डायग्राम मी तुम्हाला समजवलेली आहे। आणि त्याचं इन डिटेल आपण आता बघणार आहोत। जसं कार्बन डार्क रिएक्शनमध्ये कार्बन फिक्सेशन ऑकर्स इन द स्ट्रोमा बाय सेरीज ऑफ एन्झाईम कॅटलाइज स्टेप्स। मी तुम्हाला सांगितलं होतं की तिला डार्क रिएक्शन का म्हटलं जातं, कारण ती स्ट्रोमामध्ये कार्बन फिक्सेशन ही प्रोसेस जी होत असते ती स्ट्रोमामध्ये होत असते। मॉलिक्युल्स ऑफ ATP अँड NADPH प्रोड्यूस इन द थायलेकॉइड्स म्हणजेच लाईट रिॲक्शनमध्ये ATP आणि NADPH तयार होत असतात। कम इन द स्ट्रोमा वेअर कार्बोहायड्रेट्स आर सिंथेसाइज्ड। याचाच अर्थ जे लाईट रिॲक्शनमध्ये ATP आणि NADPH तयार होत असतात ते थायलेकॉइडमध्ये तयार होत असतात आणि ते नंतर स्ट्रोमामध्ये येतात आणि कार्बोहायड्रेट तयार करायला मदत करतात। द पाथ ऑफ कार्बन फिक्सेशन इन डार्क रिएक्शन थ्रू इंटरमिडिएट कंपाउंड लीडिंग टू द फॉर्मेशन ऑफ शुगर अँड स्टार्च वॉज वर्कड आउट बाय केल्विन बेन्सन अँड देअर को वर्कर्स। फॉर दिस केल्विन वॉज अवॉर्डेड नोबेल प्राईज इन 1961। कार्बन फिक्सेशनची ही प्रोसेस, याच्यावर सगळा रिसर्च केल्विन या सायंटिस्टने केला हे आपण आधीच लक्षात घेतलं। त्यानंतर पाथ ऑफ कार्बन वॉज स्टडीड विथ द हेल्प ऑफ रेडिओ ॲक्टिव ट्रेसर टेक्निक युझिंग क्लोरेला। तुम्हाला या टेक्निकमध्ये हे या रिॲक्शनमध्ये हा मेन पॉईंट सांगायचा राहिला की केल्विन या सायंटिस्टने ही टेक्निक कशाप्रकारे होत असते किंवा ही रिॲक्शन कशाप्रकारे होत असते याच्यासाठी रेडिओ ॲक्टिव ट्रेसर टेक्निकचा यूज केला आहे। रेडिओ ॲक्टिव ट्रेसर टेक्निकद्वारे काय होतं, रेडिओ ॲक्टिव म्हणजे चमकणारा जो कार्बन त्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याचा जसा जसा पाथ पुढे पुढे सरकत गेला त्याप्रकारे त्यांना त्यामधले रिॲक्शन्स कळत गेल्या, म्हणून त्यांनी या टेक्निकचा यूज केलेला आहे। तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की यामध्ये कुठल्या पाथचा यूज केला गेलेला आहे किंवा कुठल्या टेक्निकचा, पाथ ऑफ कार्बनसाठी कुठल्या टेक्निकचा यूज केला गेला आहे, तर तो म्हणजे रेडिओ ॲक्टिव ट्रेसर टेक्निक। रेडिओ ॲक्टिव ट्रेसर टेक्निक। अ युनिसेल्युलर ग्रीन अल्गा अँड रेडिओ ॲक्टिव CO2 विथ द हेल्प ऑफ रेडिओ ॲक्टिव कार्बन इट बिकम्स पॉसिबल टू ट्रेस द इंटरमिजिएट
स्टेप्स ऑफ फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. द वेरियस स्टेप्स इन द डार्क रिएक्शन्स, या डार्क रिएक्शनमधल्या ज्या काही स्टेप्स आहेत, केल्विन सायकल, C3 पाथवे, त्या फिगर 12.10 दाखवलेल्या आहेत, ज्या आपण आता स्टोरीच्या रूपामध्ये पण समजून घेतल्या, ट्रँगल सर्कलच्या रूपामध्ये पण समजून घेतल्या. त्यामध्ये सगळ्यात पहिली जी स्टेप त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे कार्बोक्झिलेशन. बघा, पहिली स्टेप कार्बोक्झिलेशन, ट्रँगल आठवला. दुसरी स्टेप यामध्ये त्यांनी दिलेली आहे ग्लायकोलायटिक रिव्हर्सल. ग्लायकोलायटिक रिव्हर्सल, ज्यालाच आपण रिडक्शन असं नाव दिलेलं आहे. रिव्हर्स जाते ती कंडिशन, बरोबर. आणि मग त्यानंतरची थर्ड स्टेप आहे रीजनरेशन ऑफ RuBP. जसं RuBP पहिले होतं तसंच ते रीजनरेट होतं तिसऱ्या स्टेपमध्ये. म्हणजेच हे जे ट्रँगल तुम्ही आत्ता पाहिला, त्या ट्रँगलमधला कार्बोक्झिलेशन, त्यानंतरचं रिडक्शन अँड रीजनरेशन, या ज्या स्टेप्स होत्या या स्टेप्स इथं तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. मग पहिली स्टेप आहे कार्बोक्झिलेशन. CO2 रिडक्शन स्टार्ट्स विथ अ 5-carbon sugar, रायबुलस 1,5-biphosphate, त्याला शॉर्टमध्ये म्हणतात RuBP, किंवा आपण नाव दिलं होतं रुबी. इट इज अ 5-carbon sugar. ते त्याला 5-carbon sugar असल्यामुळे काय म्हणतात, पेंटोज पण म्हणत असतात. विथ 2 phosphate groups अटॅच टू इट, आणि त्याला 2 phosphate groupsुद्धा जोडलेले असतात. RuBP रिॲक्ट्स विथ CO2 टू प्रोड्यूस अ शॉर्ट लाईव्ह 6-carbon intermediate इन द प्रेझेन्स ऑफ अन एन्झाईम ऑफ RuBP कार्बोक्झिलेज. बघा, एन्झाईमचं नाव त्यांनी इथं दिलेलं आहे RuBP कार्बोक्झिलेज ऑर रायब्युलोज, सॉरी रुबिस्को. RuBP कार्बोक्झिलेज अँड ऑर रुबिस्को, त्याला RuBP कार्बोक्झिलेज पण म्हणतात आणि रुबिस्को असं पण म्हणतात. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डार्क रिॲक्शनमध्ये कुठला एन्झाईम या रिॲक्शनमध्ये वापरला जात असतो, तर तो म्हणजे RuBP कार्बोक्झिलेज किंवा रुबिस्को. अँड इमिजिएटली स्प्लिट्स into 3-carbon compound. हे जो 5-carbon compound असलेला RuBP होता, हा पुढे स्प्लिट होऊन 3-carbon compoundमध्ये तो स्प्लिट झाला, आणि त्याच्यापासून काय तयार झालं, 3-phosphoglyceric acid, ज्यालाच तुम्ही ब्रॅकेटमध्ये बघताय 3PGA नाव दिलेलं आहे. 3PGAला आपण काय नाव दिलं होतं आपल्या स्टोरीमध्ये, पागल. RuBP नाव दिलं होतं रुबी, ही होती रुबी. नंतर PGA होतं पागल, आणि मग पुढे येणार आहे 3-punch. 3-punch म्हणजेच काय ते आपण आता आपल्याला वाचताना लक्षात येणारच आहे. तर अशा प्रकारे रुबिस्कोच्या मदतीने रुबी RuBP पासून 3-phosphoglyceric acid तयार होत असतं 3-carbon compoundचं, बरोबर. या ठिकाणी 3-carbon compoundचं पहिलं स्टेबल कंपाऊंड इथं मिळालेलं असल्यामुळे याला C3 pathway असं पण म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. C3 pathway का म्हणतात, तर पहिलं 3-carbon compound जे असतं ते म्हणजे 3-phosphoglyceric acid यामध्ये फॉर्म होत असतं. रुबिस्को इज अ लार्ज प्रोटीन मॉलिक्यूल अँड कॉम्प्राइजेस 16% ऑफ द
क्लोरोप्लास्ट प्रोटीन्स। रुबिस्को हे एन्झाइम आहे आणि एन्झाइम म्हणजेच प्रोटीन असतात, हे आपण मागेच शिकलेलो आहोत। आणि प्रोटीन मग ते सगळ्यात लार्ज प्रोटीन मॉलिक्यूल आहे रुबिस्को, आणि 16% ऑफ क्लोरोप्लास्टच्या प्रोटीनपैकी 16% प्रोटीन त्याच्यामध्ये असतं। ग्लायकोलायटिक रिव्हर्सल सेकंड स्टेप आहे, ग्लायकोलायटिक रिव्हर्सल ज्यामध्ये मॉलिक्युल्स ऑफ 3PGA फॉर्म 1,3-diphosphoglyceric ऍसिड युटिलाइजिंग ATP मॉलिक्युल्स। दीज आर रिड्यूस टू ग्लिसरल्डिहाइड 3-फॉस्फेट, ते रिड्यूस होतात कशामध्ये 3-फॉस्फेटमध्ये म्हणजेच 3PGAL बाय NADPH म्हणजे ATP पण त्यामध्ये युटिलाइज होतो, NADPH पण युटिलाइज होतो। कुठल्या स्टेपमध्ये युटिलाइज होत असतो, तर तो म्हणजे पहिली स्टेप होती आपली कार्बन डायऑक्साईडची कार्बोक्सिलेज, ही स्टेप होती। दुसरी स्टेप होती रिडक्शन, रिडक्शनमध्ये काय होतं तर ATP आणि NADPH दोघंही युटिलाइज होत असतात, दोघं एनर्जी मॉलिक्युल्स युटिलाइज केले जात असतात आणि त्याच्यापासून 3-फॉस्फेट मिळत असतं। 3-पंच काय तयार होतं, 3-पंच म्हणजेच 3-फॉस्फेट तयार होत असतं। फॉर द केल्विन सायकल टू रन कंटिन्युअसली देअर मस्ट बी सायंटिफिक अमाऊंट ऑफ RUBP विच ॲक्सेप्ट CO2 अँड द रेग्युलर सप्लाय ऑफ ATP अँड NADPH। मग ही केल्विन सायकल कंटिन्यू राहण्यासाठी, कारण एकदा जी सायकल तयार होते, हा पूर्ण जो सर्कल तयार होतो रुबीपासून स्टार्ट झालेला परत रुबीवर येऊन थांबतो, ही सायकल अशी परत परत तयार होत असते। ही एक सायकल तयार झाल्यानंतर परत आपल्याला ती 6 वेळा ही सायकल प्लांटला ही सायकल करावी लागत असते। आणि ही कंटिन्यू फॉर्ममध्ये राहण्यासाठी ATP आणि NADPH2 रेग्युलरली सप्लाय पण व्हावा लागत असतो। सप्लाय म्हणजे त्यांना परत या ठिकाणी ATP आणि NADPH2 जर यूज NADPH जर यूज झाला तर मग पुढच्या सायकलसाठी ते कुठून आणतील, मग ते पुढच्या सायकलसाठी त्यांना परत अजून ATP आणि NADPHची गरज असते, जी ते लाईट रिॲक्शनकडून घेत असतात। आणि या प्रकारे ही सायकल चालूच राहत असते। आउट ऑफ इच ऑफ 12 मॉलिक्युल्स ऑफ 3-फॉस्फोग्लिसरल्डिहाइड 3PGAL, त्यालाच काय म्हटलं आहे 3PGAL मॉलिक्युल्स आर यूज टू सिंथेसाइज ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्युल। ग्लुकोजचा एकच मॉलिक्युल त्यामध्ये तयार होत असतो, एका सायकलमध्ये किती मॉलिक्युल तयार होतात, ग्लुकोजचे फक्त एक मॉलिक्युल तयार होत असतो। अँड रिमेनिंग 10 मॉलिक्युल्स आर अल्सो used for regeneration of 6 molecules of RUBP. RUBP चे 6 molecules अजून वापरल्यावर त्यांना C6H12O6 हे कार्बोहायड्रेट तयार करता येत असतं प्लांटला, त्यासाठी त्यांना ही सायकल 6 वेळा वापरावी लागते। 6 टाईम ही सायकल करावी लागते तेव्हा कार्बोहायड्रेट तयार होत असतं। एका सायकलमध्ये कार्बोहायड्रेटचा म्हणजे ग्लुकोजचा एकच मॉलिक्युल तयार होत असतो। मग त्यामध्ये तिसरी स्टेप असते रीजनरेशन ऑफ RUBP, ज्यामध्ये 3-फॉस्फोग्लिसरल्डिहाइड जिथं तयार होतो तिथं 1 molecule ऑफ ग्लुकोज पण तयार होत असतो। मग तो तयार झाल्यानंतर रीजनरेशन होतं RUBP चं, म्हणजे जिथून RUBP ने
कार्बन डायऑक्साइड घेऊन पुढचे प्रॉडक्ट फॉर्म केलेले असता ते प्रॉडक्ट परत जसेच्या तसे RUBP याच्यात त्यांना परत मिळत असतात. थ्रू अ सिरीज ऑफ कॉम्प्लेक्स रिएक्शन्स, ही सगळी एक कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे. 10 molecules of 3-PGL are used to for regeneration of 6 molecules of RUBP at the cost of 6 ATP for this purpose. हे सगळं जे काही दिलेलं आहे या ठिकाणी हे मी तुम्हाला इन डिटेल डायग्रॅमच्याद्वारे समजावून सांगितले की ज्या कशा प्रकारे ह्या रिॲक्शन्स फॉर्म होतात, कशा प्रकारे RUBP पासून रुबीपासून कार्बन डायऑक्साईड घेऊन PGL तयार होत असतं, PGL पासून काय तयार होतं, पुढे 3-punch 3-phosphate तयार होत असतं. हे सगळंच यामध्ये या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ही जे आपण आता रीडिंग करतो आहे या पेज नंबर 143 वरचं हे सगळं मी तुम्हाला स्टोरीच्या रूपात आत्ता इथं डायग्रॅममध्ये समजावून सांगितलेलं आहे. म्हणून हा व्हिडिओ केअरफुली बघा. पहिल्या ज्या स्टेप्स मी तुम्हाला हळूहळू समजवलेल्या आहेत त्या स्टेप्स आणि हे रीडिंग जे आपण करतो आहोत त्याचा काय संबंध आहे हे तुम्ही स्वतःहून पण समजून घ्या. ही जरा क्रिटिकल सायकल आहे पण ती हार्ड सायकल नाही आहे. ती जर एकदाचे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजलं की यामध्ये 3 steps आहेत आणि त्या 3 steps रुबीपासून ही स्टेप स्टार्ट होणार आहे, ही सायकल स्टार्ट होणार आहे. रुबी म्हणजे काय आहे, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड कसा घेतला जातो, ATP आणि NADPH कशा प्रकारे यूज होतात आणि सुक्रोज कसं फॉर्म होतं, हे सगळं जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजलं तर ही सायकल समजायला कठीण नाही. त्यानंतर रिजनरेशन ऑफ RUBP म्हणजे ज्यावेळी सुक्रोज फॉर्म होतं, 3-punch पासून 3-phosphate पासून ज्यावेळी सुक्रोज फॉर्म होतं त्याचवेळी पुढे जी प्रोसेस तयार होत जाते ती म्हणजे रिजनरेशन ऑफ RUBP असते. परत RUBP ते तयार होण्याची रिॲक्शन चालू होत असते. थ्रू अ सिरीज ऑफ कॉम्प्लेक्स रिएक्शन 10 molecules ऑफ 3-PGL आर यूज फॉर रेग्युलेशन रिजनरेशन ऑफ 6 molecules ऑफ RUBP ॲट द कॉस्ट ऑफ 6 ATP. आणि ज्यावेळी ही रिजनरेशन ही स्टेप होत असते यावेळीसुद्धा ATP ADPमध्ये युटिलाइज केला जात असतो. म्हणजे काय, ATP एनर्जी यूज केली जात असते. म्हणजेच 2 steps एनर्जी यूज केली गेली, एक म्हणजे रिजनरेशनमध्ये आणि दुसरी रिडक्शनमध्ये. कार्बोक्झिलेशनमध्ये एनर्जी यूज केली जात नाही. ती कशाप्रकारे यूज केली जाते, त्याचं रिॲक्शन कशी होते ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता फक्त आपल्याला हे डायग्रॅम जी आपण शिकलो ती कशा प्रकारे फॉर्म झालेली आहे ते आपल्याला इथं एक्सप्लेन केलं आहे, ते समजून घ्यायचं आहे. प्लांट्स फॉर्म अ व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स रिक्वायर्ड फॉर इट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन थ्रू दिस कॉम्प्लेक्स रिॲक्शन. मग ही जी कॉम्प्लेक्स रिॲक्शन त्यामध्ये होत असते, ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे कोणती, डार्क रिॲक्शन जी आहे. ही रिॲक्शन ज्यावेळी प्लांटमध्ये फॉर्म होत असते त्यावेळी प्लांटला प्लांटचं स्ट्रक्चर आणि फंक्शन जे असतं ते ही या रिॲक्शनद्वारे मेंटेन केलं जात असतं. आणि ही रिॲक्शन या या रिॲक्शनच्याद्वारे प्लांटचे सगळं काही जे वर्क चालत असतं ते वर्क चालण्यासाठी जे ऑर्गॅनिक कंपाऊंडची गरज असते ते सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डार्क रिॲक्शनद्वारे प्लांटला मिळत असतं.
त्याच्यातलंच एक म्हणजे काय, तर मेन म्हणजे कार्बोहायड्रेट त्यांना मिळत असतं. आता लास्ट पॅरेग्राफ नीट लक्षात घ्या, ज्याच्यातून आपल्याला पूर्ण रिॲक्शन लक्षात येणार आहे. फॉर दस एव्हरी सिक्स मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड रायब्युलोज वन फाय फॉस्फेट यू फाय बाय फॉस्फेट यूज्ड 12 मॉलिक्युल्स ऑफ 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइड आर प्रोड्यूस. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्युल्स, कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्युल्स, रायबुलोजचा 1 मॉलिक्युल, तसंच सिक्स मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे 6 मॉलिक्युल कार्बन डायऑक्साईडचे, रायबुलोज 1,5 बाय फॉस्फेटचा 5 मॉलिक्युल होते, 1,5 होते ना ते 5 मॉलिक्युल होते. आणि मग त्याच्यातून आपण प्रत्येक वेळी एक एक या CO2 पासून एक एक असे कार्बन घेत गेलो, असं 6 वेळा ही सायकल आपण तयार केलेली सॉरी प्लांटने तयार केलेली असते, तेव्हाच त्याला काय मिळत असतं, 6 कार्बन मिळत असतात. मग त्यानंतर 12 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फोग्लिसराल्डिहाइड आर प्रोड्यूस. आउट ऑफ दीज 12 मॉलिक्युल्स ओनली 2 आर युटिलाइज फॉर द फॉर्मेशन ऑफ ए मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज. फॉर द फॉर्मेशन ऑफ ए मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज अँड अदर 10 मॉलिक्युल्स आर कन्वर्टेड इन टू रायबुलोज 1,5 बाय फॉस्फेट विच कंबाइन्स विथ फ्रेश CO2. म्हणजेच काय, जे काही मॉलिक्युल्स तयार होत असतात 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचे, 12 मॉलिक्युल्स तयार झाले, 12 मॉलिक्युल्समधले फक्त 2 मॉलिक्युल्स हे ग्लुकोज बनवण्यासाठी वापरले जातात आणि उरलेले 10 मॉलिक्युल्स हे रायबुलोज बायफॉस्फेट म्हणजे रुबी RUBP यूज तयार करण्यासाठी परत एकत्र येत असतात आणि त्याच्यापासून परत RUBP फॉर्म होतो. परत ते फ्रेश CO2 बरोबर जॉईन होतात किंवा फ्रेश CO2 आणि RUBP कंबाईन होतात आणि त्याच्यापासून परत पुढची सायकल स्टार्ट होते. अशा प्रकारे एक एक कार्बन ॲटम तयार होत जातात आणि कार्बोहायड्रेट ग्लुकोजचा एक एक मॉलिक्युल मिळत जातो आणि 6 मॉलिक्युल तयार झाले की 1 कार्बोहायड्रेटचं तयार होत असतं. अशा प्रकारे कार्बोहायड्रेट बनवण्याचं काम डार्क रिॲक्शनमध्ये सतत चालू असतं. दस द केल्विन सायकल रिजनरेट्स ADP अँड NADP रिक्वायर्ड फॉर द लाईट रिॲक्शन. आणि मग याच्यासाठीच ADP आणि NADPची गरज असते. आणि मग काय होतं, हे ADP आणि NADP हे लाईट रिॲक्शनमध्ये परत ATP तयार करतात, NADPH तयार करतात आणि परत ते कोणाला देतात, डार्क रिॲक्शनला देत असतात. आता हे जे मॉलिक्युल्स हे जे रिॲक्शन्स तुम्हाला या ठिकाणी शो केलेल्या आहेत, या इन डिटेल किंवा खूप सारे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाही आहेत, म्हणून तुम्ही या पूर्ण डार्क रिॲक्शनमधून फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की डार्क रिॲक्शन ही सायकल कशा प्रकारे फॉर्म होते, त्यामध्ये कुठल्या 3 स्टेप्स यूज केल्या जातात आणि कुठले 3 प्रॉडक्ट फॉर्म होतात आणि त्या प्रॉडक्टच्या मदतीने CO2 कशा प्रकारे ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट तयार व्हायला मदत करत असतं, एवढंच आपल्याला यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. मग ते अगदी सिंपल पद्धतीने जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला ते सोपं वाटणार आहे. आता आपण डार्क रिॲक्शन एवढी पूर्ण सायकलच्या रूपाने जी पाहिली त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या की अगदी 3 पंच जिथं तयार होत असतात तिथं एक मॉलिक्युल ग्लुकोजचा तयार होत असतो आणि ग्लुकोजचा एक मॉलिक्युल त्याप्रमाणे
सहा मॉलिक्यूलची गरज असते ग्लुकोजसाठी, पूर्ण ग्लुकोज तयार होण्यासाठी। त्यासाठी सहा सायकल त्या ठिकाणी कराव्या लागणार असतात। मग ह्या सहा सायकल तयार होतात त्यावेळी जी रिॲक्शन होत असते ती रिॲक्शन तुम्हाला स्ट्रोमामधली ती तुम्हाला त्यांनी दिलेली आहे। जसं 6CO2 प्लस 18 ATP प्लस 12 NADPH इक्वल टू C6H12O6 हे वाचल्याने तुम्हाला लक्षात येणार नाही किंवा मी सांगितल्याने लक्षात येणार नाही, तर मी तुम्हाला ती रिॲक्शन आधी सांगते। बघा पेज नंबर 145 तुम्हाला या रिॲक्शन्स डार्क रिॲक्शन जी आहे त्याच्यातल्या रिॲक्शन शो केलेल्या आहेत आणि त्या रिॲक्शन कशा तयार झाल्या असतील हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी आपण या रिॲक्शन काय आहेत ते वाचूया। 6CO2 प्लस 18 ATP म्हणजे CO2चे 6 मॉलिक्यूल, 18 ATPचे 18 मॉलिक्यूल, NADPHचे 12 मॉलिक्यूल हे सगळे एकत्र आले आणि काय फॉर्म झालं, कार्बोहायड्रेट मीन्स C6H12O6, त्यानंतर 6H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडले, मग त्याच्यातून 18 ADP पण बाहेर पडला, नंतर 18 PI मिळाले आणि 12 NADP पण बाहेर पडले। मग फोटोसिंथेसिस 1 अँड फोटोसिंथेसिस 2 कडून काय त्यांनी केलं की कार्बन डायऑक्साईड घेतला, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल एकत्र आले, त्यानंतर लाईट आणि क्लोरोप्लास्टच्या मदतीने त्यांनी कार्बोहायड्रेट तयार केला, वॉटर मॉलिक्यूल रिलीज केले आणि ऑक्सिजन रिलीज केला। आता हे सगळं वाचायला आपल्याला थोडं कठीण वाटतंय बरोबर, पण हे समजून घेतलं तर लक्षात येणार आहे की आपण जी डार्क रिॲक्शन आता शिकलो RuBP पासून कार्बन डायऑक्साईड जेव्हा कार्बोक्झिलेशनद्वारे एकत्र RuBP मध्ये मिक्स करून जेव्हा 3 कार्बन असलेला स्टेबल 3-फॉस्फोग्लिसरेट हा कंपाऊंड मिळतो तोपर्यंत कार्बोक्झिलेशन ही स्टेप होते। तेव्हा काय त्यामध्ये ॲड केलं जात असतं, CO2 ॲड केला जात असतो, त्यानंतर 3-फॉस्फोग्लिसरेटपासून 3-फॉस्फोग्लिसरलडिहाइडपर्यंत जी रिडक्शन स्टेज असते किंवा स्टेप असते त्यामध्ये 18 ATP मॉलिक्यूल आणि 12 NADPH मॉलिक्यूल वापरले जात असतात। आता ते कसे वापरले जातात ते तुम्हाला मी सिंपल पद्धतीने सांगते। बघा एका सायकलमध्ये एक सायकल जेव्हा होत असते तेव्हा RuBP पासून जे कार्बोक्झिलेशन होतं आणि त्यापासून काय तयार होतं, 3 कार्बन असलेला कंपाऊंड मिळत असतो स्टेबल कंपाऊंड, तो म्हणजे PGL बरोबर। आणि मग हा 3PGLपासून परत पुढे 3 पंच जो असतो तो म्हणजे काय, ट्रायोज फॉस्फेट जो मिळत असतो, तो ट्रायोज फॉस्फेट मिळत असताना सुक्रोज त्या ठिकाणी फॉर्म होतो। सुक्रोज फॉर्म होतो याचाच अर्थ ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल फॉर्म झालेला असतो। मग ही जी रिॲक्शन होत असते रिडक्शन रिॲक्शन असते ही, बरोबर आठवली तुम्हाला रिडक्शन रिॲक्शन। या रिडक्शन रिॲक्शनमध्ये एका वेळी 2 ATP इथं 3 जे दाखवले ना ते या रिडक्शन रिॲक्शनमध्ये 2 ATP पासून काय तयार होतं, 2 ADP आपल्याला दिसत आहेत, 2 ADP तयार झालेले असतात 2 ATP पासून। अशा प्रकारचं काही आठवलं तुम्हाला त्या रिॲक्शनमध्ये, तर याचाच अर्थ काय,
तर दोन मॉलिक्यूल ऑफ ATP तुमचे रिडक्शन स्टेपमध्ये खर्च झाले आणि पुढची जी स्टेप होती, पहिली कार्बोक्सिलेशन, दुसरी रिडक्शन आणि तिसरी स्टेप होती रीजनरेशन. तर या रीजनरेशन स्टेपमध्ये सुद्धा काय होतं, परत एक ATP मॉलिक्यूल जो असतो तो ATP मॉलिक्यूल युटिलाइज केला जातो आणि त्याच्यापासून ADP मॉलिक्यूल तयार होत असतो. आठवली सर तुम्हाला रिॲक्शन सायकल? तरी रिडक्शनमध्ये दोन मॉलिक्यूल ऑफ ATP आणि रीजनरेशनमध्ये वन मॉलिक्यूल ऑफ ATP, असं दोन प्लस एक वन मिळून थ्री मॉलिक्यूल्स ऑफ ATP त्या ठिकाणी एका सायकलमध्ये खर्च होत असतात. आणि NADPH हे फक्त रिडक्शन स्टेप जी असते त्याच्यामध्येच दोन मॉलिक्यूल ऑफ NADPH खर्च होत असतात. रीजनरेशनमध्ये NADPH युटिलाइज होत नाही, म्हणून एका सायकलमध्ये. नीट बघा तुम्ही सायकलची डायग्रॅम, परत एकदा समोर ठेवा आणि मी काय सांगते ते लक्षात घ्या की एका सायकलमध्ये एका वेळी रिडक्शन स्टेजमध्ये एक दोन ATP मॉलिक्यूल आणि रीजनरेशन स्टेपमध्ये एक ATP मॉलिक्यूल युटिलाइज केला जातो. अशा प्रकारे तीन ATP मॉलिक्यूल्स एका वेळी एका सायकलमध्ये युटिलाइज होत असतात. त्याचप्रमाणे रिडक्शन स्टेपमध्ये एका वेळी दोन मॉलिक्यूल हे NADPH2 युटिलाइज केले जात असतात. रीजनरेशन स्टेपमध्ये NADPH खर्च होत नाही किंवा युटिलाइज केला जात नाही, म्हणून त्याचे फक्त दोन मॉलिक्यूल्स ह्या सायकलमध्ये युटिलाइज होत असतात. मग आता जर तीन ATP आणि टू NADPH2 हे जर एका सायकलमध्ये खर्च होता, असे आपल्याला सहा सायकल प्लांटला सहा सायकल तयार करायचे असतात, त्यावेळी पूर्ण एक ग्लुकोज फॉर्म होणार असतो. मग ह्या सहा सायकल तयार होण्यासाठी त्यांना काय करावं लागतं, तीन ATPचे जर मॉलिक्यूल खर्च झालेले तर सहा वेळा ते खर्च होतील, याचाच अर्थ 3 × 6 = 18 ATP त्या ठिकाणी खर्च होणार असतात एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी. आणि दोन NADPH एका सायकलमध्ये खर्च झालेले आहेत, म्हणून ते सहा वेळा जेव्हा ती सायकल होईल त्यावेळी 12 मॉलिक्यूल ऑफ NADPH2 खर्च झालेले राहतील एक ग्लुकोज फॉर्म होण्यासाठी. आलं आहे लक्षात तुम्हाला की या रिॲक्शनमध्ये जे 6 CO2 + 18 ATP दिलेलं आहे ना, तर 18 ATP कशाप्रकारे आपल्याला मिळालेले दिसत आहे की एका सायकलमध्ये 3 ATP होते, अशा प्रकारे सहा सायकल तयार केल्या आणि त्याच्यापासून 18 ATP तयार झाले. आणि 12 NADPH कशामुळे तयार झाले, तर एका सायकलमध्ये दोन NADPH2 खर्च होतात, म्हणून सहा सायकलमध्ये ते 12 NADPH2 युटिलाइज होत असतील. म्हणून ती रिॲक्शन देताना त्यांनी आपल्याला 6 CO2 + बघा मी इथं तुम्हाला लिहून दाखवते ती रिॲक्शन, मग तुम्हाला लक्षात येईल, 6 CO2 + 18 ATP + 12 NADPH हे सगळे जेव्हा एकत्र आले त्यावेळी काय फॉर्म झालं, पूर्ण एक ग्लुकोज फॉर्म झाला. हा ग्लुकोज फॉर्म झाला की नाही, मग ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे, C6H12O6, आणि त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल पण सहा
मॉलेक्यूल बाहेर पडले, 6 मॉलेक्यूल ऑफ H2O म्हणजेच वॉटर मॉलेक्यूल. त्याचप्रमाणे 18 ADP तयार झाले. ATP पासून काय तयार होणार असतं? ADP. जर 18 ATP होते तर मग ADP किती राहतील? 18. आणि 12 NADPH होते तर किती NADP राहतील? 12 NADP. आणि सॉरी 18 PI पण आहेत तिथं, प्लस 12 NADP. अशा प्रकारे ही रिएक्शन फॉर्म झालेली आहे. वाटली आता ती कठीण? नाही, कारण एका सायकलमध्ये जर इतके 3 ATP आणि 2 NADPH खर्च युटिलाइज केले जातात तर 6 सायकल त्यामध्ये फॉर्म होणार असतात. केल्विन सायकलमध्ये किती सायकल फॉर्म होतील? 6. 6 टाइम्स जेव्हा ही सायकल फिरेल त्यावेळी एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होईल, म्हणजे एक कार्बोहायड्रेट तयार होईल. आणि ती पूर्ण सायकल 6 टाइम्स जी फिरत असते त्याला 90 seconds टाइम लागत असतो. किती सेकंड्स लागतात? 90 seconds लागत असतात. म्हणून पेज नंबर 145 जी डार्क रिॲक्शन दिली आहे ती कशाप्रकारे तयार झाली हे मी तुम्हाला आता समजावून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आता डार्क रिॲक्शन म्हणजे काय हे डायग्रामच्या मदतीने मला वाटतं जास्त सिंपल पद्धतीने शिकलेलो आहोत. ते तुम्ही एकदा परत स्वतःचं ओन शिकायचा प्रयत्न करा. व्हिडिओद्वारे तुम्हाला एवढं लक्षात येणार नाही, पण जे काही तुम्हाला 3 steps आणि 3 products सबस्टन्स लक्षात ठेवायला सांगितलेले आहेत ते 3 steps आणि सबस्टन्स लक्षात घेऊन ती रिॲक्शन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्हाला ती इझी वाटायला लागेल. तर मग अशा प्रकारे ही लास्ट रिॲक्शन आपल्याला फोटोसिंथेसिसची रिॲक्शन या डार्क रिॲक्शन नंतर मिळत असते. ती म्हणजे काय? तर CO2 plus 24 H2O इन द प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोप्लास्ट there will be form the products C6H12O6 means carbohydrate and 18H2O plus 6O2. ही झाली फोटोसिंथेसिसची पूर्ण रिॲक्शन जी डार्क रिॲक्शनद्वारे आपल्याला मिळत असते. म्हणजे ज्यावेळी लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन एकत्रितरित्या वर्क करतात, फंक्शन करतात आणि त्याच्याद्वारे आपल्याला प्लांटला कार्बोहायड्रेट बनायला मदत होत असते. अशा प्रकारे आपण डार्क रिॲक्शन म्हणजे काय, लाईट रिॲक्शन म्हणजे काय हे शिकलो. तुम्हाला त्याखाली क्वेश्चन दिलेले आहेत. कॅन यू टेल हाऊ क्लोरोफिल ए इज एक्साइटेड? शो इट विथ ए डायग्रॅम. क्लोरोफिल ए कशाप्रकारे एक्साईट होतो आणि तो कशाप्रकारे फंक्शन करतो हे तुम्ही एका डायग्रॅमद्वारे शो करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याचं ॲन्सर तुम्हाला शोधावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही विचार करा कशाप्रकारे एक्साइटेड स्टेज तयार होते आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन कशाप्रकारे बाहेर पडतात. ग्राउंड स्टेटवरून एक्साइटेड स्टेटवर क्लोरोफिल एच्या मदतीने इलेक्ट्रॉन्स बाहेर पडण्याची जे काही डायग्राम तुम्हाला मी मागे समजावून सांगितलेली आहे तेच याचं ॲन्सर आहे. डिस्क्राइब केल्विन सायकल, सेकंड क्वेश्चन आहे. डिस्क्राइब केल्विन सायकल. आता जी डायग्राम मी तुम्हाला समजावून सांगितली पेज नंबर 144 ती सायकल म्हणजे काय आहे? तर केल्विन सायकल आहे. त्याच्याविषयीची माहिती डिटेल, जसं केल्विन सायकल का म्हटलं जातं
तर केल्विन या सायंटिस्टने ती सायकल आपल्याला दिलेली असल्यामुळे त्याचप्रमाणे त्यामध्ये रेडिओ ॲक्टिव ट्रेसर टेक्निक त्यांनी यूज केलेली आहे. आणि त्यामध्ये पहिला प्रॉडक्ट हा 3 कार्बन असलेला स्टेबल कंपाऊंड मिळत असतो, त्यामुळे त्याला C3 पाथवे पण म्हणत असता. अशा प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहिता येणार असेल ती तुम्हाला केल्विन सायकलमध्ये डिस्क्राईब करायची. त्यामध्ये त्या 3 स्टेजही तुम्हाला डिस्क्राईब करायच्या आहे, स्टेप्सही तुम्हाला डिस्क्राईब करायच्या आहेत. त्या 3 स्टेप्स म्हणजे कार्बोक्सिलेशन, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ग्लायकोलायटिक रिव्हर्सल दिलेली आहे, आणि डायग्रॅममध्ये रिडक्शन दिलेलं आहे. तुम्ही सेकंड जी स्टेप आहे तिला रिडक्शन स्टेपही म्हणू शकतात, आणि 3rd स्टेप आहे रीजनरेशन. तर या 3 स्टेप्स कशाप्रकारे एकानंतर एक रिॲक्शन त्यामध्ये होत जातात हे तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. ड्रॉ अ फ्लो चार्ट ऑफ नॉन सायक्लिक फोटो फॉस्फो रिलेशन. तुम्हाला एक फ्लो चार्ट ड्रॉ करायचा आहे ज्यामध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन कशा प्रकारे होत जातं हे एक्सप्लेन करायचं आहे. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला जे काही व्हिडिओद्वारे नॉलेज देण्याचा प्रयत्न केला की या प्रकारची ही डार्क सायकल, लाईट रिॲक्शन किंवा डार्क रिॲक्शन आहेत, तर ती तुम्ही टेक्स्टबुकसमोर ठेवा, व्हिडिओ ऐका आणि त्याच्याद्वारे टेक्स्टबुकच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यावर येणारे जे काही जितके क्वेश्चन्स आहेत ते सगळे फॉलो करा. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आपला राहणार आहे फोटो रेस्पिरेशन.